नमस्कार. सो आता आम्ही चाललोय माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीला भेटायला. ती माझी 8th स्टँडर्डची फ्रेंड होती अँड शी वॉज माय बेस्टेस्ट फ्रेंड. आणि ती 2 वर्षांनी काहीतरी शी शिफ्टेड आणि मी सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला तिला की वेअर इज शी, वॉट इज शी डुईंग अँड ऑल. अँड आफ्टर सो मेनी इयर्स तिने कॉन्टॅक्ट केला. मी तिच्या बहिणीला फॉलो करायचे ऍक्च्युली इन्स्टावरती. आय आस्क्ड हर व्हेअर इज शी अँड ऑल. आय थिंक तेव्हा तिचा इन्स्टा आयडी नव्हता. सो लाईक अ वीक बॅक ऑर सो आय गॉट अ डीएम फ्रॉम हर. सो वी हॅव प्लॅन टू गो फॉर अ लंच. इट्स अ फ्रेंडशिप डे बाय डिफॉल्ट. आव, माझ्या डोक्यात पाणी पडलं. इट्स फ्रेंडशिप डे अँड आम्ही प्लॅन केला आहे टू गो फॉर अ लंच. अँड सरप्राइझिंगली शी गॉट मॅरिड ऑल्सो अँड शी हॅज अ लिटल बच्चा. सो या, मी, माझी बहीण अँड हर्षल आम्ही जातो आहे. सो वील टेल यू द स्टोरी ॲक्च्युली की हाऊ आर वी ऑल्सो कनेक्टेड. सो या. आमचं जेवण झालंय आणि आता क्लिअरिंग चालू आहे टेबल. तर तुम्हाला थोड्या वेळात इंट्रोड्यूस करते माझ्या फर्स्ट एवर बेस्ट फ्रेंडची. फर्स्ट एवर म्हणजे माझ्या लाईफमधली फर्स्ट एवर बेस्ट फ्रेंड, जिच्याशी मी खूप वर्ष विदाऊट कॉन्टॅक्ट राहिले. अँड आय ट्राईड टू फाइंड हर. शी वॉज नो वेअर टू बी फाउंड ऑन सोशल मीडिया, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, कुठेही असू दे. शी डीएम्ड मी आणि तिची बहीण माझ्या डीएममध्ये होती ऑलरेडी, लाईक कॉन्टॅक्टमध्ये होती. बट वी जस्ट स्पोक अँड आय एम इंट्रोड्युसिंग हर. हियर्स निकिता शर्मा अँड दॅट्स अ लिटल किड. हाय, हाय, ते बोल. सच अ क्युटी. सो अपॅरेंटली मला हे 2 दिवसाआधी ह्यांनी सांगितलं, हर्षलनी सांगितलं की निकिता अँड हे दोघं बेंच पार्टनर्स होते. व्हॉट अ स्मॉल वर्ल्ड. मीन हू न्यू की आफ्टर सो लॉंग असे कनेक्शन्स निघतील. दिस वॉज आर लंच. आम्ही मस्तपैकी कुलचा, पराठा, लस्सी, दाल मखनी हे सगळं खाल्लंय. सो दॅट्स माय फ्रेंड अँड शी इज माय बेस्ट फ्रेंड. या, बेस्ट फ्रेंड ऑब्व्हियसली. सो अशी सिच्युएशन आहे. आय एम ग्लॅड दॅट वी मेट आफ्टर लॉंग टाइम, ऑलमोस्ट मेनी इयर्स, 10 इयर्स. मोर दॅन दॅट. कधी 8, 9? यू लेफ्ट इन 8 ना? या, वेन यू वर इन 8. सो दॅट इज 2008 आय थिंक. करेक्ट? 2008 अँड नाव इट्स 2024. सो लेट्स जस्ट कॅल्क्युलेट. अँड दॅट इज 10 इयर्स. ऑलमोस्ट 15 इयर्स. या, 15 इयर्स के बाद मिली है. आणि काय मराठी बोलते निकिता शर्मा इज स्पीकिंग मराठी. जरा मराठीत बोलून दाखव आम्हाला. काय बोलतो? नमस्कार, मी कश्मीर. निकिता डूड, शी स्पीक्स. मी सरप्राइज होते की ही मराठी एवढं स्मूथ बोलते. वा, आय थिंक माझ्याहून बेटर बोलते ही. क्यूटी. सई कुठे गेली? आणि सगळ्यात आधी मी तिला ओळखतो माझी स्कूल प्रायमरीची बेंच पार्टनर. प्रायमरी की सेकंडरी? प्रायमरी. ओ, मदर नाही आहे आठवणार ना ऑब्व्हियसली. मेको लगा सेकंडरी में. हाय, देखो मस्ती कर शिवांश. मी पण आलो. सो येस, दॅट वॉज इट. बाय बाय. थँक्यू.
टाटा, बाय बाय बाय, टेक केअर, बाय बाय, चलो बाय, नक्की नक्की. अरे का इतका पण फॅन्सी म्हणजे काही मजाक करते यार. मला लेजिट वाटलं की तुला हे ना बांगलादेश मध्ये बिफोर इन सेपरेशन जे इंडियन टेक्सटाईल ट्रेडर्स होते ना त्यांची ही सिटी होती, ते इथे राहायचे. त्यांची लायब्ररी आहे इथे. त्यांनी काय केलेलं हे तुला ट्रक्स दिसते, ते ट्रक्सचे असे बहुत सारे ट्रक्सचं कंटेनर्स त्यांनी हॉटेल बांधले. कंटेनर हॉस्टेल माहिती आहे ना? नाही मला स्वतःला स्टॉक. कॉफी पिऊन झाले आता मी चालले अरोंडीला विथ सई, नॉट विथ दिस पर्सन. माझी सुट्टी आहे. बाय. So yes, let's call it a day. दर वेळेस माझे केस असे का होतात? हां, लेट्स कॉल इट अ डे. अँड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा प्लीज. थँक यू, बाय. मॅडम किती लांबून आणलंय सामान आणलो आणि याच्या किती चार्जेस लावत नाही? दोन्ही क्लायंट आहे तुम्ही आमचे. तुमच्याकडे काय चार्जेस देणार? सबके है दिल बेचैन के मैं आया हूँ लेके मस्तानी